बाबरी मशीद पाडल्यानंतर राम मंदिर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालता अनमानी फिरण्याचा संकल्प जळगाव जिल्ह्यातील कारसेवक विकास भावसार यांनी केला होता. अयोध्या येथे श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला असून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी श्री भावसार यांचे अभिनंदन केले आणि त्यांना चपला भेट दिल्या. श्री भावसार यांनी तब्बल 32 वर्षाच्या नंतर चप्पल घातली आहे. कारसेवक म्हणून मंत्री श्री गिरीश महाजन हे त्यावेळी घोषणा प्रमुख होते. आम्ही सर्वांनी जे काम केलं त्या आठवणींना आज उजाळा मिळत आहे. आज राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूर्ण झाल्याचा आनंद सर्वांसाठी अवर्णनीय आहे. 32 वर्ष अनवाणी चालल्यानंतर आज पायात चपला घालत आहे. आपला संकल्प पूर्ण झाल्याचा आनंद आहे. मंत्री आणि कारसेवक राहिलेल्या गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा संकल्प पूर्ण करण्याचा आपल्याला आनंद असल्याचं मंत्री आणि कारसेवक राहिलेल्या गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा संकल्प पूर्ण करण्याचा आपल्याला आनंद झाला असल्याचं भावसार यांनी म्हटलं आहे. जे भाऊ गिरीश भाऊ होते कारसेवक, त्यांच्या मार्फत आम्हाला आज म्हणजे मी चप्पल सोडली होती 30 वर्ष झाले. आज भाऊंनी मला चप्पल दिली जामनेरमध्ये बोलून सण. आज म्हणजे माझ्यापेक्षा मोठे भाऊ खूप मोठी गोष्ट ही की भाऊंनी मला आज चप्पल दिली ते बोलून सण. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.